विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन या कार्यक्रमाची आज विभागीय कार्यशाळा अमरावती ते या ठिकाणी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरू होऊन आता साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी गावं आपली निवडली होती अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये धारणी आणि तिवसा तालुक्यातली गावं निवडली होती, याचे आपण ग्रामविकास आराखडे बनवले, त्याच्या सँक्शन झाल्या आणि आता अंमलबजावणी स्तरावरती ही सर्व गावं आलेली आहेत. आजच्या कार्यशाळेमध्ये जी चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने साधारणतः 19 मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या सर्व गावांची VDP अंमलबजावणी पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर जे आपलं एनजीओ ड्रिव्हन मॉडेल आहे त्यामध्ये चिखलदऱ्यातली काही गावं निवडलेली आहेत किंवा आता इतर काही नवीन फेलोज त्या ठिकाणी ॲड होत आहेत चांदूर बाजार अचलपूर या तालुक्यांमध्ये, या ठिकाणची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याची या कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली. शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका हे जे 3 आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती हा पूर्ण कार्यक्रम आपला अंमलबजावणी याची अवलंबून आहे, या 3 सेक्टरमध्ये कोणते कोणते इंटरव्हेन्शन घेतले पाहिजेत याची या ठिकाणी चर्चा करण्यात आली. एकंदर ह्या कार्यक्रमाचं आता 1.5 वर्षानंतरचं स्वरूप आणि यामध्ये जसं VSTFचे फंड तर येतच आहेत त्याचबरोबर इतर शासनाचे विविध विभाग आहेत किंवा शासनाच्या योजना आहेत याचा कन्वर्जन्स जो होतो याच्यावरती पूर्ण कार्यक्रमाचा फोकस आहे आणि याची या कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली. पुढच्या वर्षभरामध्ये आता नवीन गावं येत आहेत किंवा अजून नवीन गावं ॲड केली जाणार आहेत याच्या संदर्भात कशा पद्धतीने अंमलबजावणी होईल याच्यासाठी जे स्टेट VSTFकडनं मार्गदर्शन करण्यासाठी रिसोर्स पर्सन आलेले आहेत त्यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं. एकंदर अमरावती जिल्ह्यामध्ये VSTFची अंमलबजावणी जी सुरू आहे त्याचा आत्तापर्यंतचा अनुभव पाहिला, विशेष करून धारणीसारखा तालुका किंवा चिखलदऱ्यासारखा तालुका आहे तिथला जर अनुभव पाहिला तर गावातला गावकऱ्यांचा रिस्पॉन्स पण पॉझिटिव्ह आहे आणि हे या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण कुठलाही कार्यक्रम हा आपण म्हणतो असं बॉटम अप ही एक टर्म आपण वारंवार वापरतो, परंतु या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला जाणवतं की ग्राम परिवर्तक हा गावामध्ये जाऊन राहतो आणि गमतीचा भाग सांगायला हरकत नाही की बरेचसे ग्राम परिवर्तकांची आता वेशभूषा सुद्धा गावातल्या लोकांप्रमाणे झालेली आहे, त्यामुळे ते गावामध्ये राहत असल्यामुळे गावातल्या लोकांसोबत मिक्स झाल्यामुळे त्यांच्यामध्ये पूर्ण त्यांचा सहभाग आहे आणि त्यामुळे कार्यक्रम जो आहे इन अ वे इट इज ओन बाय पीपल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि खऱ्या अर्थाने हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे की कुठलाही कार्यक्रम हा शासनाने थोपवल्यासारखा नाही वाटला पाहिजे, गावकऱ्यांनी त्याची ओनरशिप स्वीकारलेली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून VSTFच्या मार्फत खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणता येईल की नक्कीच आपल्याला यात यश मिळत आहे.